चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्या चॅनलवरती तर आर आर बीसाठी आपण टेस्ट सिरीज वगैरे चालू केलेले आहे किंवा जी के जी एसच्या प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करत आहोत जे की आलेली प्रश्न आहेत आणि येण्याची सुद्धा संभाव्यता आहे व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे परंतु या ठिकाणी आपली तयारी थांबली नाही पाहिजे म्हणून जरी लेट झालं तरी सगळा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण कवर करणार आहोत दररोजच्याप्रमाणे तर आजचा हा भाग एक्केचाळीस हवा आहे चाळीस भाग पाहिले नसतील पाहून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि अशा या रेग्युलर तयारीसाठी बाजूच्या बेलोकॉनसुद्धा दाबून घ्या म्हणजे जसा जसा मी व्हिडिओ अपलोड करेन तशी तुम्हाला नोटीस लवकरात लवकर मिळून जाईल तर पहा पहिला प्रश्न काय म्हणतो मानवी शरीरातील रक्त कशाच्या कमतरतेमुळे गोठते किंवा रक्ताच्या गाठी वगैरे आपल्या शरीरामध्ये बनत असतात आता लक्षात असू द्या मानवी शरीरातील रक्ताचं प्रमाण वगैरे आपण पाहिलं जवळपास चार ते पाच लिटर जे रक्त असतं ते सर्वसामान्य माणसाच्या शरीरामध्ये असतं म्हणजे चार पॉईंट पाच ते पाच पॉईंट पाच वगैरे एवढं रक्त वगैरे मानवी शरीरात असतं आणि हे रक्त वगैरे का गोटत असतं तर त्या रक्तामध्ये हेपेरिन नावाचं हे कमतरता जर असेल तर त्या रक्ताच्या गाठी किंवा गोठण्याचं ते रक्त वगैरे गोठत असतं आणि त्यासोबत एक जीवनसत्व सुद्धा आहे के वन आणि के टू या दोन जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे लक्षात असू द्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे या ठिकाणी हे रक्त वगैरे गोठत असतं त्यामुळे हेही लक्षात असू द्या आणि महत्वाचं म्हणजे काय हे आता हिमोग्लोबिनचं प्रमाण एक पुरुषामध्ये किती असतं पुरुषामध्ये तेरा पाच तेरा पॉईंट पाच ते जवळपास पंधरा सॉरी सतरा पॉईंट पाच एवढं सर्वसामान्य पुरुषामध्ये असते आणि हेच हिमोग्लोबिनचं प्रमाण जर पाहिलं स्त्रीमध्ये तर बारा पॉईंट शून्य ते जवळपास पंधरा पॉईंट पाच एवढं प्रमाण हे हिमोग्लोबिनचं एका सर्वसामान्य स्त्रीमध्ये असते आणि हे जे आहे ते डेसिलिटर वगैरेमध्ये मोजलं जातं तर लक्षात असू द्या हिमोग्लोबिनचं एकक वगैरे आलं तर परीक्षेमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाने जिजी कर रद्द केला तर लक्षात असू द्या हा जो जिजी कर आहे तो जे काही मुसलमानास सोडून जे इतर कोणत्याही जाती धर्माचे होते त्यांच्यासाठी हा कर लागू करण्यात आला फक्त मुसलमान वगळून हे बाकीचे जे व्यवस्थित जे सगळ्या जाती होते त्या जाती धर्माच्या लोकांना हा त्या ठिकाणी त्या राज्यात असणाऱ्या लोकांना हा कर लागू करण्यात आलेला होता ही पार्श्वभूमी आहे तर हा कर जो आहे तो सर्वप्रथम वगैरे लागू कोणी केला तर कुतुबुद्दीन ऐबक लक्षात असू द्या लागू कोणी केला रद्द हो। तर आपण पाहणारच आहोत तर कुतुबुद्दीन ऐबक यांनी जे आहे किंवा या राजाने म्हणा त्या काळामध्ये हा कर आणला लागू वगैरे केला परंतु हा बंद कोणी केला तर अकबरने या ठिकाणी हा कर बंद केलेला आहे जवळपास पंधराशे चौसष्टमध्ये हा कर रद्द करण्यात आलेला आहे लक्षात असू द्या आणि आत्तापर्यंत आपले जवळपास पस्तीस भाग झालेले आहेत बरं म्हणजे सॉरी एक्केचाळीस चाळीस झाले परंतु जवळपास खूप सारे विद्यार्थी वगैरे जॉब वगैरे करतात त्यामुळे त्यांना तो भाग पाहण्यासाठी वेळ मिळत नसतो त्यामुळे आपण काय केलं जवळपास एक ते पस्तीस भागांची स्वतंत्र अशी प्लेलिस्ट बनवलेली आहे जे जे आपण प्रश्नपत्रिका यूट्यूबवरती सोडवलेल्या आहेत त्यामुळे काय करा खाली माझा नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन एक साधी फी आहे जवळपास प्रत्येक भागाची फक्त दोन रुपयाची की झेरॉक्स कॉस्ट आहे म्हणजे काय गोरगरीब विद्यार्थ्यांचा फायदा सुद्धा व्हावा आणि ते जे आहे ते कॉस्ट वगैरे पे करून माझ्याकडून ती हस्तगत करून घ्या वेळ जरी मिळत नसेल तरी त्या ठिकाणी परिपूर्ण तयारी तुमची होणार आहे तशी काळजी आमच्या टीमने घेतलेली आहे म्हणून काय करा ते आत्ता त्वरित खरेदी करा त्या ठिकाणी जवळपास तुमचा जी के जी एसचा सगळा भाग कवर केलेला आहे मी पहा खालीलपैकी कोणत्या वेदाला ब्रह्मवेद या नावाने ओळखतात तर लक्षात असू द्या हे ब्रह्मवेद या नावानं ओळखलं जाणारं कोणतं आहे अथर्ववेद आणि याच्यामध्ये किंवा या वेदामध्ये काय आहे उपचारासंदर्भात उपचारासंदर्भात किंवा रोग वगैरे त्यांच्या उपचारावर काय ते नोंदी वगैरे म्हणा किंवा उपचार पद्धती सांगण्यात आलेल्या आहेत अथर्ववेद आपण पाहिलं सामवेद हा जो आहे तो संगीताचा पाया आहे हे आपण कवर केलेलं आहे बरं त्यामुळे जे नवीन असतील त्यांच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे आणि यजुर्वेद याच्या बाबतीत आपण पाहिलं ऋग्वेद यांच्या बाबतीत सुद्धा पाहिलेलं आहे जवळपास हा एक जुना ग्रंथ आहे सॉरी सर्वात जुना सर्वात प्राचीन सर्वात जुना वगैरे वेद हा आहे यजुर्वेदाचं एक नाव वगैरे आहे हेही आपण पाहिलं होतं त्यामुळे काळजीपूर्वक सगळे नोट्स वगैरे लिहून घ्या त्यानंतर जपान देशा देशा या देशाच्या संसदेचं नाव काय आहे तर जपान या देशाच्या संसदेचं नाव मित्रांनो डायट या नावानं या जपानच्या संसदेला ओळखतात लक्षात असू द्या आणि हे आपण पाहिलं मजलिस मजलिस हे कोणत्या देशाचं आहे तर हे जे आहे ते पाकिस्तानचं आहे लक्षात असू द्या आणि त्यानंतर स्टोर्टिंग जर विचार केला तर हे कोणतं आहे नॉर्वे नॉर्वे असं नॉर्वे या देशाचं आहे आणि काँग्रेस किंवा सिनेट सिनेट म्हणूनसुद्धा ओळखतात हे कोणत्या देशाचं आहे तर हे अमेरिका या देशाचं किंवा या देशाच्या संसदेचं नाव वगैरे आहे लक्षात असू द्या आणि मी तुम्हाला खूपदा म्हटलं की आपल्या जवळपास ज्या म्हणजे भारतीय संविधानाचा सहसंबंध येतो या सगळ्या देशांशी कारण का फक्त पाकिस्तान वगैरे सोडलं तर बाकी सगळ्या देशांकडून या ठिकाणी काय आपल्या भारताच्या संविधानामध्ये काही मूलभूत बाबी वगैरे स्वीकारण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की करा त्या त्या देशाची एक राज्य प्रणाली वगैरे पाहायची आहे त्या ठिकाणी जे नागरिकत्व स्वरूप आहे समजा आपल्या भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे म्हणजेच काय फक्त भारतीय आहेत परंतु त्याच बाबतीत अमेरिकेत जर विचार केला तर दुहेरी नागरिकत्व आहे ज्याच्यामध्ये स्टेटचं एक वेगळं नागरिकत्व आणि पूर्ण देशाचं एक वेगळं नागरिकत्व असं आहे काही काही ठिकाणी केंद्रोत्सारी म्हणजेच सगळे केंद्राच्या नियंत्रणाखाली किंवा केंद्राशी चुडून वेगळे असं काही आहे त्या अटी वगैरे थोडाफार जास्त डीप नका जाऊ फक्त वरवर वर तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतर दुधाची शुद्धता कोणत्या यंत्रामार्फत वगैरे मोजली जाते तर हे लॅक्टोमीटर नावाचं यंत्र असतं या यंत्रामार्फत ही मोजली जाते आणि जे काही साधनं आहेत मोजमाप करण्याची त्या सगळ्या साधनांची तुम्ही काय करा एका ठिकाणी लिस्ट करा आणि त्यावर तुम्ही जास्त फोकस करा म्हणजे आवाजाचं काय मोजमाप केलं जातं डेसिबल वगैरे हार्टज वगैरे आहे वारंवार त्याचं म्हणजे हे जे एकक आहेत ते तुम्हाला लक्षात असू द्या त्यानंतर कॅल्शियमच्या सॉरी कॅल्शियम कशाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण असतं सोपं आहे प्रश्न हाडांच्या वाढीसाठी हे कॅल्शियम उपयुक्त ठरत था असतं आणि हाडांवरून लक्षात आलं आपल्या मान मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड कोणतं आहे फिमर आहे लक्षात असू द्या लिहून घ्या खूप साऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न येतो आणि हे, हे कुठे आहे तर मांडीमध्ये आहे आणि सर्वात छोटा हाड लक्षात असू द्या छोटे हाड कुठे आहे कानात असते कानामध्ये आणि त्याचं नाव वगैरे जर विचारलं किंवा परीक्षेमध्ये आलं तर त्याचं नाव आहे स्टेप्स नावाचं हाड तर हे लक्षात असू द्या आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा थोडं चॅनल वगैरे तुम्हाला सगळं ग्रो होईल आणि त्याचा फायदा असा होईल की आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम रिकमेंडेशनला येतील त्यामुळे ही काळजी तुम्ही घ्या तर पहा मोहम्मद बिन तुगलकच्या मृत्यूनंतर दिल्लीचा सुलतान कोण झाला आता लक्षात असू द्या तुगलक घराण्याची संस्था स्थाप संस्थापक वगैरे कोण होता तर गयासुद्दीन तुगलक याने जे आहे त्या तुगलक घराण्याचे मुहूर्त मेड म्हणा किंवा स्थापना वगैरे केलेली आहे किंवा पहिला तुगलक घराण्याचा राजा वगैरे होता ज्याने दिल्ली इथं स्थापन वगैरे केलं परंतु आपला प्रश्न काय आहे मोहम्मद बिन तुगलकच्या मृत्यूनंतर दिल्लीचा सुलतान कोण झाला तर फिरोज शाह तुगलक हा जो आहे तो याचा काय झाला म्हणजे याच्यानंतर सुलतान वगैरे झालेला आहे त्यामुळे लिहून घ्या त्यासोबत आठवा प्रश्न काय म्हटलं प्लासीचं युद्ध वगैरे कधी झालं प्लासीचे एक आहेत परंतु सर्वप्रथम पहिलं युद्ध वगैरे कधी झालं तर तेवीस जून सतराशे सत्तावन्नला हा प्रश्न ब कदाचित आपण कव्हर केलेला आहे परत मी सांगतो तर हा तेवीस जून सतराशे सत्तावन्नला झालेला आहे आणि भगीरथी नदीवर झालेला आहे आणि दोन व्यक्तिमत्व होते याचे या, या युद्धाशी निगडीत एक होता रॉबर्ट क्लाईव आणि दुसरा जो होता रॉबर्ट क्लाइव हा इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनी किंवा इंग्रजांकडून लढला किंवा सरदार वगैरे मुख्य होता आणि दुसरा जो होता तो बंगाल नवाब बंगालचा नवाब कोण सिरोजुद्दुल्ला हा हारला सिरोज्जुद्दुल्ला तर लक्षात असू द्या यांच्या दोघांमध्ये लढाई झाली रॉबर्ट क्लाइव्ह हा, हा जिंकला म्हणून प्लासीच्या युद्धामध्ये हा जिंकला लक्षात असू द्या तर हे पहिलं युद्ध वगैरे झालेलं आहे आणि भारतात सर्वप्रथम चांदीच्या नाण्यांची चलने कोणी निर्माण केली किंवा कोणी प्रचलित केली तर चंद्रगुप्त विक्रमादित्य या राजाने वगैरे या चांदीच्या नाण्यांची सुरुवात वगैरे चलनांची निर्मिती वगैरे केलेली आहे आणि चंद्रगुप्त मौर्य किंवा मौर्य घराण्यासंदर्भात आपण माहिती वगैरे पाहिलेली आहे आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो भारतात गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या किंवा कितव्या पंचवार्षिक योजनेत झालेली आहे नक्की कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि स्टडी मटेरियल वगैरे हवं असेल तर अवश्य कळवा आणि इथंपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार कारण का तुमच्या फायद्यासाठी तुम्ही पाहत आहात आणि तुम्हाला ते दर्जादार वाटत असेल तर फक्त आणि फक्त एक लाईक द्या आणि शेअर त्यांना करा ज्यांनी ज्यांनी या परीक्षेचा फॉर्म वगैरे भरला असेल म्हणजे काय त्यांना याचा परिपूर्ण फायदा तर होईलच आणि त्यांच्या सहवासातून तुमचासुद्धा अभ्यास वाढेल जेव्हा जेव्हा तुम्ही वगैरे कुठे भेटसाल तेव्हा डिस्कस वगैरे करत राहा कुठे पण ब्रेकफास्ट वगैरे करण्यासाठी म्हणजे काय संवादातून तुमचा जास्तीत जास्त अभ्यास कवर होत असतो हे छोटे छोटे बदल तुम्ही घडून आणा या ठिकाणी यश तुमच्या पायाखाली लवकरच येईल बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि ज्या प्रश्न मी तुमच्यासाठी सोडला आहे तो प्रश्न नक्की कमेंट करा बाकी पाहत आपला आवडते यूट्यूब चॅनल धन्यवाद